तहसील कार्यालय कोपरगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा शुभारंभ आमदार अश्वजदादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मोठी मदत होणार आहे. यावेळी पावसाळ्याच्या आधी तालुक्यातील ओढे नाले साफ करून घेण्याच्या सूचना आमदार अश्वज काळे यांनी जलनिसारण विभागाला दिल्या. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ पौर्णिमाताई जगदने, उपसभापती अर्जुनराव काळे, गटविकास अधिकारी सचिनजी सूर्यवंशी, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसुंदर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीपजी शिंदे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धर्मशेठ बागरेजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्रजी वाकचौरे, हाजी मेहमूदभाई सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार, आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी आदी उपस्थित होते. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.